आता शेतकरी बंधू पाहू शकता जे प्रत्येक पाना आड फळे म्हणल्यासारखं म्हणता ना, तर एवढी लत बदलेली बघा तुम्ही, दाखवा जरा थोडं इकडून, ही पूर्ण म्हणजे झाड बघा तुम्ही किती म्हणजे ह्याला फळं आहेत हे, याला म्हणजे झाडाला इतकं ओझं झालेलं अक्षरशः, दीड क्विंटलच्या आसपास एक झाड आहे. मागच्या वर्षी 11 फेब्रुवारीला 90 टन माल निघाला होता. बर, तर ते व्यापारी अक्षरशः बगीचा फुटायच्या अगोदर म्हणत होते आम्ही 51 लाख रुपयाला तुम्हाला आजच पेमेंट करतो, 51 लाखाला बगीचे द्या, पण आपण दिलं नाही म्हणलं, त्या ज्याचे त्यावेळेस बघू. नाही पण आता तुमचं फळगळ होत होतं, हो त्यावेळेस किती उत्पादन निघत होतं, आता किती निघतं ते सांगा मला. त्यावेळेस जास्तीत जास्त 20-25-30 टन हायेस्ट झालं उत्पन्न, आणि आता आज मी तिला 90, आजच्या घडीला तर 150 टनाच्या आसपास माल आहे आपल्याकडे. बर, किती? 150 टन. 150 टन किती एकर मध्ये? 5 एकर मध्ये. बर, म्हणजे किती पटीने वाढलं उत्पन्न? खूप म्हणजे खूप. मी तर म्हणतो ना, लोक देवाला पंढरपूरला जाते, पण माझे देव तर म्हणजे डॉक्टर आदरणीय एमबी पटेल साहेबांचे, त्यांनाच देव मानतो. बर, मोसंबीमध्ये फळगळ होण्याचा मोठा प्रॉब्लेम असतो. अनेक शेतकरी तक्रार करतात की आमच्या मोसंबीची फळगळ होते, मोसंबी झाडावर टिकत नाही, अवेळी फळगळ होते, आणि यामध्ये फार मोठं शेतकऱ्याचं नुकसान होतं. आता ही फळगळ जी आहे मोसंबीची, ती कशामुळे होते त्याची कारणं तर आपण पाहणारच आहोत, परंतु आपल्याकडे असे एक शेतकरी आहेत की त्यांची पण पूर्वी फळगळ होत होती, परंतु त्यांना एक असे सल्लागार भेटले म्हणजे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ भेटले की त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळं त्यांची कंप्लीट फळगळ थांबलेली आहे आणि पूर्वीपेक्षा त्यांचं उत्पादन पण वाढलेलं आहे, उत्पादन खर्च कमी झालेला आहे. तर हे कसं झालं ते आपण आज शेतकऱ्याच्या तोंडूनच ऐकणार आहोत. मोसंबी किती वर्षाची आणि किती? 12 वर्ष कंप्लीट झाले आणि 5 एकर क्षेत्र आहे, 16x12 लागवड आहे आपली. बर, आणि पूर्वी तुम्ही सांगत होते की आता तुमची फळगळ होत होती, परंतु आता होत नाही. नाही तर हे कसं काय घडलंय? परभणी कृषी विद्यापीठाचे आदरणीय म्हणजे डॉक्टर एम बी पाटील सर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे फलोद्यानचे जे शास्त्रज्ञ आहेत ते डॉक्टर एम बी पाटील सर, यांची तुमची भेट झाली? नाही, भेट पण नाही झाली डायरेक्टली. मी त्यांचा युट्यूबला अगोदर व्हिडिओ बघितला. बर, व्हिडिओ बघितल्यानंतर काय त्यांनी त्याच्यात असं सखोल असं मार्गदर्शन केलं होतं शेतकऱ्यांसाठी की बाबा आपण काय उपाययोजना करायला पाहिजे, फळगळ कशामुळे होते आणि काय उपाययोजना करायचे. ते पुरेपूर असं त्यांचं तंतोतंत पालन केलं एक वर्ष, सगळा अनुभव घेतल्यानंतरच मग मी त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला की साहेब तुमचं हे जे मार्गदर्शन आहे ते आम्ही घेतलं युट्यूबला बघून, हे सगळं असं पूर्ण जसं तसं आम्ही कम्प्लीट केलंय, पण याचे आम्हाला खूप असा फायदा झालाय. बर बर बर, मग ते एकलव्यासारखं तुमचे गुरु शिष्याचं नातं झालं? हो हो, गुरु समोर नाही पण तुम्ही गुरुची विद्या शिकले, समोर ठेवूनच त्यांना सगळं आत्मसात केलं. तुम्हाला जी फळगळ होत होती काय कारण होती त्याची? आपल्याकडून काय असं 100% जसं पाहिजे तसं कुठलीही गोष्ट होत नव्हती, आणि हो सगळं म्हणजे चला देवाच्या भरोशावर आपलं काहीतरी करायचं, लोक करतात म्हणून आपण करायचं, पण शास्त्रोक्त पद्धतीने आपण ते काही हे करत नव्हतो, त्याचं कुठलीच उपाययोजना करत नव्हतो. साहेबांचा व्हिडिओ बघितल्यानंतर मग मी एकदम सुरुवातीपासून म्हणजे त्याची अंतर मशागत करायची नाही करायची, त्याला तुम्ही शेणखत किती दिलं पाहिजे. नाही, तुम्ही आता त्यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर पूर्वी काय करत होते आणि नंतर व्हिडिओ बघितल्यानंतर काय टाळलं तुम्ही किंवा काय नवीन करायला लागलं ते सांगा. तर मी अगोदर त्याची मेहनत इतकी करत होतो, वर्षातून 2-3 वेळेस त्याला रोटावेटर मारायचं, मोगडा मारायचा, गवत बिलकुल नाही होऊ द्यायचं, तणनाशक कायमस्वरूपी मारत होतो. पण साहेबांचा व्हिडिओ बघितल्यानंतर मी ह्या झाडाला 5 एकर क्षेत्राला कमीत कमी 80 ट्रॅक्टर पासून शेणखत सुरुवात केली होती. एक वर्ष मी 100 ट्रॅक्टर मशागतीचं झालं, दुसरं खताचं कसं करत होते? शेणखतावर जास्त भर दिलेला आहे मी. नाही, पूर्वी काय करत होते? पूर्वी शेणखत नव्हतंच, टाकतच नव्हतो. आणि मग रासायनिक खत किती वेळेस टाकायचे? किती एकदा टाकत होतो, पण ते पण मोजकच टाकायचो. पण मग त्याचे जे मात्रा ठरलेले आहेत विद्यापीठाने जे सांगितलेलं आहे का तुम्हाला इतका आहार ह्या झाडाला इतक्या वर्षाच्या वयाच्या झाडाला गेलाच पाहिजे, तर त्यानुसार मग त्यांचं साहेबांचा व्हिडिओ बघितल्यानंतर ते पण पूर्ण केलंय. साधारण 1.5 किलो युरिया आम्ही वर्षभरातून 3 विभागून देतोय, 2 किलो दाणेदार सुपर फॉस्फेट आणि 1 किलो पोटॅश. हा पाणी आपण ज्यावेळेस पहिलं पाणी फोडलं त्याच्यानंतर हे खताच्या मात्रा दिल्या जातात. शेणखताचा कसा वापर करायला? शेणखत आम्ही आता इथं पूर्ण आच्छादनच करतो डायरेक्ट. प्रत्येक वर्षी ह्या बागेमध्ये अक्षरशः अंथरुण पूर्वी एकदम नव्हतंच म्हणलं तरी चालेल. बर, 10-15 ट्रॅक्टर आम्ही शेणखत टाकायचो, जनरली 1-4 टोपले आपण टाकायचं म्हणून टाकायचं झाडाला. बर,
तर आता अशी कंडिशन आहे का, मी दरवर्षी 80 ट्रॅक्टरच्या पुढे शेणखत प्रत्येक वर्षी टाकतो या झाडाला, पूर्ण असं बेड अथरून टाकतो. फळगळीची समस्या मागील 2 वर्षापासून शेतकऱ्यांना मोसंबीमध्ये विशेषतः फार सतावत आहे आणि त्या अनुषंगानं आज आपण थोडी चर्चा करणार आहोत. दोन्ही वर्ष आपण जर पाहिली तर हवामान बदलाचा जो परिणाम आहे हे इथं आपल्याला स्पष्ट दिसतोय. मागच्या वर्षी पावसाचं प्रमाण भरपूर होतं, अगदी 100% जास्त पावसाचं प्रमाण होतं. यावर्षी मात्र 50-60% पाऊस काही भागामध्ये झाला आणि ज्या भागात मोसंबीचं फळपीक आहे त्या भागात पावसाचा खंड हा मोठा असल्यामुळं सगळ्यात दोन्ही वर्ष ही वेगवेगळी कशी होती हे आपल्या लक्षात येईल. मागच्या वर्षी जास्त पाऊस असल्यामुळं, वापसा कंडिशन नसल्यामुळं आपण जी काही खताच्या मात्रा दिल्या, सेंद्रिय खत दिलं, रासायनिक खत दिलं, याचा पुरेपूर उपलब्धता झाडांना झाली नाही जमिनीतून आणि त्यामुळं फळगळीचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्या उलट या वर्षीची परिस्थिती अशी होती की पावसाचा खंड किंवा पावसाचं प्रमाण हे कमी असल्यामुळं, जमिनीत ओलावा नसल्यामुळं, जमिनीत जी काही तुम्ही खतं दिली होती त्या खताची उपलब्धता झाली नाही. दोन्ही बाबतीत एक साम्य असं आढळून येतंय, ज्या शेतकऱ्यानं सेंद्रिय खताचा वापर व्यवस्थितरित्या केला त्या शेतकऱ्यांकडे फळगळीचं प्रमाण हे कमी होतं आणि त्यामुळं पुढं भविष्यामध्ये आपल्याला दोन्ही प्रकार जरी दिसून आले तरी आपल्याला सेंद्रिय खताच्या माध्यमातून अन्नद्रव्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवणं आणि ती झाडांना उपलब्ध करून देणं यासाठी आपल्याला सेंद्रिय खताचा वापर करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी प्रत्येक झाडाला 5 वर्षानंतर ज्यावेळी तुम्ही बहार धरण्यास सुरुवात करताय किंवा त्याचं प्लॅनिंग करताय, त्याचं व्यवस्थापन करताय, त्यावेळी 50 किलो शेणखत ते उपलब्ध नसेल तर 20 किलो गांडूळ खत आणि तेही उपलब्ध नसेल तर 15 किलो तरी निंबोळी खत ही प्रत्येक झाडाला देणं गरजेचं आहे आणि त्याबरोबरच रासायनिक खताच्या मात्रा देणं गरजेचं आहे. फक्त रासायनिक खतावर कधीही फळं जास्त दिवस झाडावर टिकून राहत नाहीत आणि मग झाड आपल्या कुवतीप्रमाणे जेवढी फळं टिकवायची तेवढी टिकवून ठेवतं, बाकीची फळं ही गाळल्याशिवाय त्याला पर्याय नसतो आणि त्यामुळं आपण व्यवस्थितरित्या दोन्ही खताचं संतुलन जर राखलं तर आपली फळगळ कमी करता येते. मग यासाठी रासायनिक खत आपल्याला ठिबकच्या माध्यमातून देता येतं. ज्यावेळी आंबे बहार धरताय तुम्ही, तान तोडायला सुरुवात करता, त्यावेळी 19-19-19 हे विद्राव्य खत ठिबकच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी, ज्यावेळी 30-40 लिटर पाणी द्यायला सुरू करताय त्यावेळी प्रत्येक दिवशी 6 किलो असं 5 दिवस, म्हणजे समजा तुम्ही 20 डिसेंबरला जर तान तोडत असाल तर 21-22-23-24-25 किंवा त्याच्या पुढे गेला असाल तर तिथून 5 दिवस दररोज हे 6 किलो 100 झाडांना या खताची मात्रा देणं गरजेचं आहे. 19-19-19 एवढं जर दिलं तर सेंद्रिय खत आणि या बाबतीत आपल्याला फार काळजी करायची गरज नाही. पण ज्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण जास्त आहे अशा जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज ही जास्त भासते आणि त्यामुळं पाण्यात विरघळणारी जर मिळाली तर जरूर त्याच्यात वापर करू शकता, नाही तर 250 ग्रॅम प्रत्येक झाडाला ज्या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये 6 अन्नघटक मोठ्या प्रमाणात आहेत त्याचा वापर करून प्रत्येक झाडाला 250 ग्रॅम या प्रमाणात जर दिले, ग्रेड 2 चे खतं जरी दिले तरी त्याचा उपयोग आपल्याला व्यवस्थितरित्या करता येतो आणि जी काही अन्नद्रव्याची कमतरता आहे ती आपल्याला भरून काढता येते. आता मागच्या वर्षी आणि या वर्ष, आता तुम्ही म्हणाल की जमिनीतून वापसाच नसेल तर दिलेल्या खताचा काय उपयोग होईल, अशा वेळी आपण फवारणीद्वारे या खताच्या मात्रा देऊ शकतो आणि त्यासाठी 1 ते 1.5 किलो युरिया 100 लिटर पाण्यामध्ये आणि त्याबरोबर 30 ml प्लॅनोफिक्स याची जर फवारणी केली तर युरियामधून नत्र झाडाला पानातून अब्सॉर्ब होतं, मोठ्या प्रमाणात व्यवस्थितरित्या उपयोग होतो आणि त्या नत्रामुळं ऑक्सिजन सिंथेसाइज होतं आणि ऑक्सिजन सिंथेसाइज झालं की आपली गळ थांबते. हे ज्या शेतकऱ्यांना हे केलं दोन्ही वर्षात त्या शेतकऱ्यांकडे गळ थांबलेली होती, त्यामुळे याचा उपयोग आपण व्यवस्थितरित्या करू शकता. म्हणजे ज्यावेळी पावसाचा खंड आहे, पावसाचं प्रमाण कमी आहे, त्याही वेळी फवारणीच्या माध्यमातून तुम्ही या खताच्या मात्रा देऊ शकता आणि ज्यावेळी पाऊस जास्त आहे त्याही वेळी या अन्नद्रव्याची कमतरता तुम्ही भरून काढू शकता. या पद्धतीनं जर आपण खताच्या मात्रा दिल्या तर आपली फळगळ नक्कीच कमी होते. आता ही फळगळ झाली अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं.
आणि सगळी जी फळगळ होते जी या वर्षी नव्हती, फिजिओलॉजिकल फ्रूट ड्रॉप ज्याला म्हणतो आपण, ती 75% असते, 13-14% ही रोगांमुळे असते आणि 12-13% पुन्हा ही केवळ किडीच्या प्रादुर्भावामुळे असते। तर ही आपल्याला कमी करता येते। पहिली 75% ही कितीही झालं तरी ही मात्र गळ होतच असते, कारण झाडाला 1% फळांचं फुलांचं रूपांतर फळामध्ये करण्यास मदत होत असते। वातावरणाचा परिणाम, आपण दिलेल्या अन्न घटकांचा परिणाम, जमिनीचा प्रकार आणि पाण्याचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता किंवा पाणी कसं देताय, किती प्रमाणात देताय, ही सगळ्या बाबी आपण जर विचारात घेतल्या तर 75% गळ ही होत असते। दुसरी गळ आहे जी रोगांमुळे होते, ती आपल्याला कमी करता येते। आणि रोगामुळे होणारी पहिली जी आहे ती कोलोटोट्रिकम बुरशीमुळे, देठाजवळ काळे डाग पडतात आणि फळं इटिओलेशन किंवा आपण ऍब्सिसिक लेअर तयार होतो, ऍब्सिसिक लेअर तयार झाला की मग गळ होते। आणि ही गळ कमी करण्यासाठी कार्बन डायझिम 1-1.5 ग्रॅम 1 लिटर पाण्यात याची फवारणी जर घेतली तर आपल्याला ही कोलोटोट्रिकम नावाची बुरशी नियंत्रणात आणता येईल। दुसरी जी आहे जी फायटोथोरामुळे होते, जास्त पाऊस असेल तर जास्त पावसाचा प्रादुर्भाव, मोठ्या प्रमाणात पावसाची इंटेन्सिटी जास्त असेल तर मातीचे कण हे फळावर खालच्या बाजूला येतात आणि फळं सडायला लागतात। हळूहळू ही बुरशी वरच्या फळांपर्यंत जाते आणि फायटोप्थोराचा प्रादुर्भाव वाढतो। यासाठी आपल्याला रिडोमिल 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात याची जर फवारणी घेतली तर आपल्याला फायटोप्थोरा ही नियंत्रणात आणता। मशागत पूर्णपणे बंद आहे, झाले 4 वर्ष झाले। मग ह्या तणाचं काय करताय? तणाशाला मी ब्रश कटर मारतो आणि ब्रश कटर नाच ते तणाचं व्यवस्थापन होतं। म्हणजे तुम्ही शून्य मशागत करताय? हो हो, बिलकुल काहीच मशागत। म्हणजे आता जे औरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये SRT चे प्रयोग चालू आहे त्या शेतपिकावर, SRT म्हणजे सगुणा रिजनेटिव्ह टेक्निक, म्हणजे ती विना मशागत शेती? विना मशागत शेती। म्हणजे मशागतीचे तोटे काय वाटले तुम्हाला? तोटे म्हणजे काय होते, दरवर्षी याच्यावर बुरशी इतक्या प्रमाणात यायची की जवळपास 40-50% माल 1 वर्ष खाली आला होता। बरं, त्यामुळे मग आपल्याला उत्पन्नाची जी अपेक्षा होती उत्पन्नच मिळत नव्हतं ना। बरं, जिथे समजा 10-20 लाख रुपये मिळायचे आपल्याला, ते लगेच अर्ध्यावरच यायचं ना उत्पन्न। आणि म्हणजे त्या मुळ्यामुळे तुटत असतील ना? हो हो हो, मशागतीनं मुळे तुटणारच ना। मुळे तुटल्या म्हणजे त्याला इजा झाली म्हणजे ते फायटोप्थोरा लागतोच, बुरशीवरती जातोय, म्हणजे त्याला बुरशीचा अटॅक व्हायचा। हो हो हो, आणि त्यामुळे तुम्ही ते कम्प्लीट म्हणजे शून्य मशागत? शून्य मशागत। तन बिन मारल्यानंतर शेतकरी हसत असतील ना? नाही हसतात ना, मग लोक ते म्हणजे देवाधिकाला असले होते लोक। आपण कुठे देत होते खत? डायरेक्ट मी 2 ओळीच्या मधलं जे अंतर आहे ना ते याच्यामध्येच खत टाकतो। हे जे बेल्ट आहे ना हे आपला 10 फुटाचा बेल्ट राहतो, याच्यामध्येच मी सगळं खत टाकून देतो। कोणतं? रासायनिक पण आणि शेणखत पण। बरं, आपण शास्त्रज्ञ काय म्हणतात की ही जी सावली पडते त्या सावलीच्या बॉर्डर द्या, मग मध्ये देऊन त्याचा तोटा होत नाही? पण तोटा थोडाफार होतोच आहे, पण अक्षरशः झाड मिळालेलेच आहे ना, त्यामुळे त्याच्यामुळे जे खालच्या तिथपर्यंत आलेले आहेत ना त्याला मिळतच ना। म्हणजे ही मध्ये देता तुम्ही? हो हो, फवारण्या पण करता? हो, फवारण्या साहेबांनी जेवढ्या सांगितल्या 3 फवारण्या सांगितलेल्या आहेत त्यांनी। फळगळ सुरुवातीची जी असते ना गुंडीगळ, ते 3 न होण्यासाठी 3 फवारण्या दिलेल्या आहेत त्यांनी। त्या तंतोतंत तेवढ्या 3 फवारण्या घेतो। एक सुरुवातीची फवारणी जी आहे ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात असते बघा। प्लॅनो फिक्स 30 ml 100 लिटर पाणी आणि 1 किलो युरिया याची पहिली फवारणी। दुसरी फवारणी जी असती 4 ग्रॅम जिब्रॅलिक ऍसिड पोटॅशियम नायट्रेट याची एक फवारणी असती। आणि परत तिसरी जी फवारणी पहिली जी असते ती तिसरी फिक्स। हो, प्लॅनो फिक्स 3 झाल्या, 3 फवारणी झाल्या। बर, फेब्रुवारी नंतर दर एक महिन्याला? हो, 3 महिने। 3 महिने तेवढं रेग्युलर घ्यायच्या बोला, त्याच्यानंतर गळ बिलकुलच होणार नाही तुमची। जी छोटे तुमच्या त्या प्लॅनो फिक्सच्या आणि दुसऱ्या कोणत्या आणखी काही? त्याच्या व्यतिरिक्त फक्त बुरशीनाशक। आणि साहेबांचं असं म्हणणं आहे की बाबा आपण जास्त महागडे औषधं खतं वापरण्यापेक्षा कमी खर्चाचेच आणि औषधं वापरायचे, जेणेकरून काय आता सल्फर सारखं औषध जे का ते इतकं सगळ्यात केमिकल मध्ये वापरलं जात हो स्वस्त आहे। आणि लोक काय करताय, महागडी औषधं जास्त घेतात, महागडी औषधं घेऊन आपला उत्पादन खर्च वाढतोय ना, तो आपल्याला कमी करायचा। तुम्ही जर सल्फरचा वापर जास्त प्रमाणात केला, जमिनीतून भी दिलं तरी फायदेशीर, आणि स्प्रे घेतलं तरी पण फायदेशीर। आमच्याकडे एक मंगू नावाचा एक आजार जास्त राहतो। मंगू म्हणजे काय? मोसंबी काळी होती, काळी होती, त्याच्यामुळे तिचं मार्केट लगेच डाऊन होऊन, तर ते सल्फरनंच ते कव्हर होते सगळ्यात जास्त, म्हणजे बरोबर कमी याच्यात पैशात आपल्याला जास्त।
त्याच एक पहिले ऑक्टोबर नोव्हेंबरला होतो, पण आता असं आहे का बाराही महिने तो दिसतोय मंगळ. तर त्याच्यासाठी एक आपल्याला थोडं जर कुठं जाणवलंय की आता थोडेफार काळी मोसंबी दिसायला लागली, लगेच आपण स्प्रे घ्यायचं. पण आता तुमची मोसंबी एवढी उंच ट्रॅक्टर बी चालत नाही, मध्ये कसं फवारणी करता? नाही असं ट्रॅक्टरचं गन आहे, 1000 फुटाचे पाईप आहे, मी आणि मंडळी आम्ही दोघ जण स्प्रे मारतोय. बर बर. लेबर आमच्याकडे लेबर कशालाच राहत नाही, फक्त खत ज्यावेळेस टाकतो आम्ही त्याच वेळेस लेबर लावतो. बर बर. त्याच्या व्यतिरिक्त लेबर लगेच नाही लावत. पैशामध्ये किती फरक पडलाय? पैशाला मी सुरुवात केली होती ह्या बगीचाची 540,000 रुपयाला पहिल्याच वर्षी दिला होता. कितव्या वर्षी? 5व्या वर्षी. बर. 12 लागवड केली, 17 540,000 दिलं होतं. पण मागच्या वर्षी मी कोरोनाच्या पिरियड मध्ये मला 45 लाखाला मागितला होता, पण तरी बी थोडी अपेक्षा आमची वाढली होती की 60 लाखापर्यंत आपल्याला येतील. पण ते कोरोनाच्या याच्यामध्ये काय झालंय, सगळं लॉकडाऊन लागल्यामुळं हे पूर्ण बंद झालं आणि मग शेवटी नाही इलाज आणि आम्हाला 27 लाखावरच समाधान. पण आता नंतर मागच्या वर्षी आपण 41,71,000 दिला होता. आणि या वर्षीच काय? ह्या वर्षी किमान माझ्या माहितीप्रमाणे 75 लाख रुपयाच्या पुढेच पैसे याला. हो बर. कोणता भार आहे हा? आंब्या भार. शेतकऱ्यांनी मुळात म्हणजे हिरवळीचे खत जास्त घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस सुरुवातीचा आपला याचा काळ असतो ना, नवीन 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 लागवड केल्यानंतर. हो टाकतो. किती टाकतो? साधारण एका झाडाला 10-12 किलोच्या आसपास लिंबू खत पडतं. लिंबू खत पडतं. डायरेक्ट टनेजनच मागवतो. तुम्ही या पूर्वी मशागत होते, आता बंद केलेले. आता तुम्ही तण वाढून देता, त्यानंतर ते वेळोवेळी कापता आणि त्याचं मल्चिंग करता. हो डायरेक्ट. ही कशन कापता? ही ब्रश कटरनच कापता. साधारण 1.5-2 महिन्याला एकदा कट करून घेतो. बर. आणि त्याचं खतच होतं. खतच होतं. जमिनीसाठी सेंद्रिय कर्ब वाढतं ना. बरोबर. त्यामुळे आपला फायदा होतो. तुमची लागवड पण शिफारशीप्रमाणे नाही? नाही शिफारशीप्रमाणे नाहीच. मग तुम्हाला ती ही लागवड योग्य वाटते का? शिफारस नाही नाही शिफारस आहे योग्य आहे. पण आजच्या घडीला जर विचार केला तर आपल्या उत्पन्नाच्या दृष्टीनं विचार करतोय तर ही लागवडच योग्य आहे. सघन लागवड करता तेवढं उत्पन्न. सघन लागवडीमध्ये तुम्हाला प्रुनिंग करावं लागतं. तुम्ही प्रुनिंग करता का? नाही प्रुनिंग नाही. मग तुमचं जास्त आयुष्य हे राहणार नाही ना? नाही नाही बरोबर आहे. 18x18 तुमची शिफारस आहे. 18x18 फुटाची तुम्ही लावले. 16x12 16x12 त्यामुळे ही दाटलंय. सगळं दाटलंय. सूर्यप्रकाश मिळत नाही, हवा मिळत नाही, त्यामुळे एखादा रोग येऊ शकतो. त्यामुळे 18x18 तुमचं मोसंबीसाठी योग्य आहे. असं नसता तुम्हाला दोन झाडामधलं अंतर कमी करा आणि दोन ओळीमधलं वाढवायचं. नवीन लागवड जी करायची आता ती आपल्याला 20x10 लागवड. म्हणजे दोन ओळीतला तर जनरेटिव्ह ऍग्रिकल्चर म्हणजे विना मशागतीची जी शेती आहे त्याच्यामधला एक प्रिन्सिपल आहे, एक तत्व आहे. क्रॉप कव्हर असणं गरजेचं आहे. त्यामध्ये क्रॉप कव्हर म्हणजे काय? ज्या मुख्य पिकं दोन ओळी असतात त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं धान्य जे असतं ते मिक्स करून त्यांनी ती लावलं पाहिजे. ते जर शक्य नसेल तर तुम्हाला जी तणं आहेत ती तणाची मुळं तशीच जिवंत ठेवता आली पाहिजेत. याचं कारण असं आहे की जमिनीमध्ये एक बुरशी असते, तिचं नाव मायकोरायझा आहे. बऱ्याच शेतकऱ्याला मायकोरायझा माहिती आहे. आणि तो काय करतो की त्या मुळीमध्ये घुसतो तो, आणि मुळीमध्ये घुसून तो त्याचे फांद्या आहेत ते बाजूला, मग त्याला हायपी म्हणतात, त्या बाहेर टाकतो. आणि ते झाड त्याला अन्न देतं, म्हणजे शुगर देतं. आणि त्याच्या बदल्यामध्ये झाडाला लागणारी जी अन्नद्रव्य आहेत, जी की आपण वरून रासायनिक खतं टाकतो किंवा जमिनीमध्ये फिक्स झालेली खतं असतात, तर ते उपलब्ध करून देण्याचं काम हे मायक्रोराजा करत असतं. आणि त्याला जिवंत मूळ लागतं, त्याला जिवंत मूळ त्यांना रहिवास करण्यासाठी. मग ते मूळ तणाचं असेल, इतर पिकाचं असेल किंवा मुख्य पिकाचं असेल. आणि जसे जसे त्याला मुळं भेटतील तसं तसं ते मुळं मुळामुळे ह्या मुळावर त्या मुळावर त्या मुळावर त्या मुळावर असं त्याचं एक जाळं तयार होतं. आणि ह्या मुळे त्याला जी लागणारी मुख्य जी अन्नद्रव्य आहेत किंवा मायक्रोन्युट्रिएंट आहेत ते त्या पिकाला उपलब्ध होत असतात. त्यामुळं क्रॉप कव्हर नाही करता आलं तर शेतकऱ्यांनी जिवंत मुळं ठेवण्यासाठी तुम्हाला असे ब्रश कटरने कटून तण जागची जागा त्याला मल्चिंग पण करता येईल आणि जिवंत मुळं पण ठेवता येतील. आणि मल्चिंग केलं तर तुमचा जो हलका जो असतो सेंद्रिय कर्ब जमिनीच्या वरच्या थरामध्ये असतो तो एक पाण्याने धुवून जात नाही किंवा उष्णतेने तो उडून पण जात नाही. हा पण त्यामधला फार मोठा त्यातलं तत्व आहे. तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी जर नियोजन केलं तर त्यांची मोसंबीची जी फळगळ आहे ते निश्चित थांबल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.